श्री नवनाथ कथासार अध्याय चौथा। या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व प्रकारची कपट बाधा दूर होते, तसेच सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मनुष्य शत्रुमुक्त होतो। अध्यायाला सुरुवात होत आहे। अष्टभैरव चामुंडा यांना वश केले। मच्छिंद्रनाथ हिंगुळा देवीच्या दर्शनाला जायला निघाला। ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय। जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला, तेव्हा दरवाजावर महापराक्रमी अष्टभैरव उभे होते। त्यांनी मच्छिंद्रनाथाला पाहता क्षणीच ओळखले। साबरी मंत्राने नाग अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली। ती ह्याची कितपत सिद्धीस गेली आहे, ती प्रचिती पाहावी असे त्यांच्या मनात आले। त्याबरोबर ते भैरवे आपली रूपे बदलून संन्याशी झाले आणि दाराशी उभे राहिले। तुम्ही कुठे चाललात असे मच्छिंद्रनाथाला विचारल्यावर त्याने सांगितलं, मला देवीचं दर्शन घ्यावायचं आहे, म्हणून मी आज जात आहे। ते एकूण संन्याशी म्हणाले, आम्ही इथले द्वारपाल आहोत। इथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आज जाऊ देतो। तुझ्या पापपुण्याचा झाडा देऊन तू आज जाऊ शकतोस। दर्शनाचं आवाहन रत्ती सुखाच्या आमिषाने कोणी आज जाऊ लागले तर आत प्रवेश करताना तो दारातच अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते। कुठे बोलून अडकला असं दिसताच आम्ही त्याला मागे उडून शिक्षा करतो। तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगा, मग दर्शनास खुशाल जा। अष्टभैरवाचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप पुण्य काही जाणत नाही। माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती मी ईश्वरासाठी केली आहेत। आम्ही जती पाप पुण्यापासून आलिप्त आहोत। मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले। ते म्हणाले, जन्माला आल्यापासून तू केलेली कर्मे लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही, तुला शिक्षा भोगावीच लागेल। म्हणून काही वाईट असेल ते सांगून आज जा, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करेल, तुला दर्शन देईल। हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे, माझ्यापुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप। ते ऐकून अष्टभैरवांना राग आला। त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, वरची, गदा, भाले, कराडी अशी सर्व प्रकारची तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युद्धाला सिद्ध झाले। मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, मित्रा वरुण देवा माझ्या कार्यासाठी सहाय्य करा। वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देवगण, गंधर्व यांनी मला मदत करावी। अशा तऱ्हेने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांना फेकले। नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली। त्याबरोबर त्याचे शरीर वज्राहूनही कठीण झाले। मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले, तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका, युद्ध करण्यास तयार व्हा। युद्ध केले नाहीत तर तुमच्या मात्या पित्याची शपथ आहे तुम्हाला, युद्धाला या नाहीतर विहिरी जीव द्या। ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने ती गवताच्या काडीप्रमाणे मानली। तिन्ही लोकांना मात्र ती प्रलय काळ वाटली। त्यावेळी वासवू शक्ती सोडण्यात आली। त्या आवाजाने ब्रह्मांड दणा आणून गेले। शेष दचकला तो आवाज अंबेने ऐकला व त्याचा शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यवती दासी पाठवल्या। त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्रास्त्रांचा जोरदार मारा चालू केला। मच्छिंद्रनाथाने ते सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामेश्वरामध्ये घालून रोखून टाकले। तेव्हा त्या अस्त्राने
दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्या प्रमाणे सर्वांना भ्रमविले. अशा प्रकारे चमत्कार चालू असताना विद्या गौरवस्त्राच्या मदतीने त्याने सर्वांना लग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडविली. नंतर माया नामक अस्त्राच्या सहाय्याने हजारो पुरुष त्या दासींपुढे निर्माण केले. नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले. समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसांच्या वस्त्राशिवाय असा प्रकार पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या. त्या पळत असताना प्राणकंठाशी येऊन अत्यवस्थ पडलेले भैरव त्यांनी पाहिले. मग त्या भगवती जवळ आल्या. त्यांना नग्न पाहून अंबेला आश्चर्य वाटलं. तिने काय झालं म्हणून विचारतात दासी म्हणाल्या, पुण्य सरलं म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली. एक जोगी आला आहे, त्यानं आमची अशी दुर्दशा केली आहे. त्याने जो भैरवांचा प्राण घेतला, तुम्ही जागा सोडून इथून कुठेतरी लांब जा, नाहीतर तुमच्यावरही असाच प्रसंग येईल. अशा तऱ्हेने घाबरलेल्याने त्यांनी दसका घेतला होता. त्यांना डोळ्यापुढे तो जोगी सारखा दिसत होता. भयाने आला आला असे ते ओरडत होते. हा सर्व प्रकार पाहून भवानीला फार आश्चर्य वाटलं. हे सर्व करणारा हा कोण आहे ती दिव्य दृष्टीनं पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतल्याचं तिच्या लक्षात आलं. मग तिने सर्वांना आश्रय दिली व त्यांच्यासह आंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्राने त्याला नमस्कार केला. अंबेनं त्याला मांडीवर बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने त्याला भैरवांना सावध करायला सांगितले. त्याने वाताकर्षणास्त्र काढले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथाला मांडीवर घेऊन बसले आहे. मग त्यांनीही मच्छिंद्रनाथाची स्तुती करून त्याला शाबासकी दिली. पण नागाश्वताखाली संपूर्ण दैवत प्रसन्न होऊन त्यांनी त्याला आशीर्वाद दिल्याची मूळची हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहायचा आहे असे अंबेने नाथास सांगितले. यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असं नाथानं सांगितलं. तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी ठेवावयास सांगितले. एक तास त्याने वायुअस्त्र युजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागले. मग तिने त्याची पाठ ठोकून त्याला शाबासकी दिली व पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेतले व पर्वत जागच्या जागी आणून ठेवले. ते पाहून अंबेला संतोष वाटला. मग नाथास घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 रात्री राहिले. जायच्या वेळी अंबेने प्रसन्न होऊन त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद घेऊन दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघाला. अध्याय 4 समाप्त होत आहे.